बघूयात राज्याच्या विविध भागातल्या पावसाच्या बातम्या। औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागाला वादळी पावसाने झोडपून काढले। औरंगाबाद शहराजवळ चित्ते पिंपळ गाव इथे वादळी वाऱ्यामुळे हॉटेलमधील खुर्च्या आणि टेबल अक्षरशः उडाले आहेत। वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगली तारांबळ उडाली। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुद्धा मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। चांदवड परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली आहे। गारपीट झाल्याने शेतातील उभ्या पिकांना फटका बसणार आहे। अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये वादळी वाऱ्यामुळे चौघांचा मृत्यू झालाय। संगमनेर तालुक्यातील अकलापूर इथे घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा बळी गेलाय, तर मालदाड गावात झाड अंगावर कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झालाय। याचबरोबर संगमनेरच्या पठार भागात वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे। परभणी वसवत मार्गावर काल झालेल्या वादळी पावसामुळे एक भलं मोठं झाड उन्मळून पडलंय। लिंबाचं एक भलं मोठं झाड ज्यावेळी कोसळलं त्यावेळी रस्त्यावर वाहतूक सुरू होती। एक रिक्षा आणि दुचाकी या झाडाखाली सापडले। सुदैवानं कोणालाही इजा झाली नाही आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।